गरजेचं आहे. शिवाजी पार्क पर परवानगी नाकारली तर कोर्टात जाईन असं शिवसेनेनं भूमिका घेतली आहे. वेळकाढूपणा केला तर पार्कातच दसरा मेळावा घेणार असं शिवसेनेनं ठरवल्याचं समोर येत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या दादर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे नेमकं कुणाला देणार हे प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर आले. आपण सध्या मुंबईच्या या शिवाजी पार्क मैदानात उभं आहोत. सध्या पाऊस पडतो आहे त्यामुळे या संपूर्ण मैदानावर आपण पाहतोय पाणी साचलेलं आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या कोणत्या गटाला हे मैदान मिळणार यावरचा वाद अनुत्तरित असताना शिंदे गटानं मुंबईच्या बांद्रा परिसरातील बीकेसीचं जे मैदान आहे ते दसरा मेळाव्यासाठी मागितलं होतं आणि त्यांना तशी परवानगी मिळालेली आहे. आता याच बीकेसीच्या मैदानावर शिवसेनेच्या वतीनं कामगार सेना जी आहे उद्धव ठाकरे गटाची त्यांनी सुद्धा अर्ज केलेला होता. पण त्यांचा अर्ज जो आहे तो कदाचित नंतर आलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेचा जो नियम आहे की जो पहिल्यांदा येईल त्याला परवानगी मिळेल या न्यायानुसार शिंदे गटाला तिथं परवानगी मिळालेली आहे. परंतु मग त्यातनं प्रश्न निर्माण असा होतो की मग शिवाजी पार्कचं काय होणार. परंतु शिवाजी मैदान आहे जे शिवाजी पार्क मैदान आहे या मैदानाची परवानगी अजूनही मुंबई महानगरपालिकेनं कोणत्याही गटाला दिलेली नाही. त्यामुळे चर्चा अशी आहे की हे मैदान या दोन्ही गटांपैकी कुणालाही दिलं जाणार नाही. त्यामुळे यावेळेचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर होणार नाही असं जवळजवळ स्पष्ट होताना दिसतंय. भलेही मुंबई महानगरपालिकेनं या संदर्भामध्ये अजून कुठलीही आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी सुद्धा हे प्रकरण पुन्हा एकदा कोर्टात जाऊ नये. दसरा मेळावा कुणाचाही तो ठाकरे गट असो किंवा शिंदे गट असो यांचा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणार नाही हे चित्र आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. या प्रकरणावर आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात. न्यायालयात जाण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी जरूर न्यायालयात जावं. ज्या पद्धतीच्या गेल्या काही महिन्यांमधली त्यांचे कार्यक्रम आणि कारवाई आहे ती प्रत्येक विधानसभेच्या विषयामध्ये विधानसभेच्या बाहेरच्या विषयामध्ये न्यायालयात जायचं, या प्रकरणात न्यायालयात जायचं. तर त्यामुळे आता शिवसेनेने म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेने ग्राहक संरक्षण कक्ष त्यांचं बंद करून न्यायालय सहाय्यता कक्ष करावं त्यातनं काहीतरी